करमल घाट रस्त्याचे दुरुस्ती खातीर रान खात्याची परवानगी अजूनय मेळूंक ना. फुडल्या 2 ते 3 म्हयन्यांत रान खात्याची परवानगी घेवन फुडल्या 6 म्हयन्यांत रस्त्याच्या कामाक प्रत्यक्षान सुरवात करतले, काणकोणचो आमदार तशेंच सभापती रमेश तवडकरान सांगले. भौशीक बांदकाम मंत्री निलेश काब्रालान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कडेन ह्या रस्त्याच्या कामा विशीं उलोवप केला. मेजर म्हणटा तो करमल घाटाचो इश्यू आसाच, ही सगळ्या काणकोणकारांक सगळ्या लोकांक करमल घाट विषय सोंपपाक जाय अशें म्हाकाय न्ही सरकारचं दिसतालें. पण त्यामुळे ज्यो कांय थोड्योश्यो प्रोसिजर आशिल्ल्यो थंय त्यो फाटल्यान आमी फाटल्यान पडले कांय कितें, पूण हल्ली हांवें ताका प्रत्यक्षान जें आसा न्ही आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसा, आमचे PW मिनिस्टर आसा नितीन गडकरी जे हांगे मेळून जें आसा न्ही की ताका प्रायमरी फेजींग जें आसा ताका तो रस्तो करतो अशें अशी मान्यता मेळिल्ली आसा. एकच म्हणटा ते फॉरेस्टाचे NOC उल्लेखर ना म्हाका ती जें म्हाका 2-3 म्हयने मेळ जाता त्या प्रत्येक फुडले 6 म्हयने म्हणजे प्रत्यक्षाचें काम करतले, कारण विषय आसात तो ते आज ती ट्राफीक वाढलेली आसा आनी तो रोड इतलो नेरो आसा आनी ती वर्दी इतली व्हडली आसा, त्यामुळे फाटल्या वर्सा तर खूप ॲक्सिडंट झाला, त्यामुळे तो बेगीतल्या बेगीन रोड जावं तो म्हजी स्वतः पण असा सबंद काणकोणकरांनी दिसतो बेगीन रोड जावं. आत्ता एक प्रायमरी टेम्पररी फेजींग आसा न्ही जी वॉल्ता आसा न्ही ती फॉरेस्टाचे परमिशन घेऊन बाबा ती काढप आणि ती सबमिट करप, ज्या जे ॲक्सिडेंट झोन आसा न्ही ते पहिले काढप आणि ते काढल्यानंतर कारण हायवे जावपाक साधारणशे 2-3 वर्ष, त्यामुळे हे ॲक्सिडेंट थांबवायच्या दृष्टिकोनाच्या पहिली फेज आसा आणि त्यानंतर सेकंड फेजीन 4 लेन रस्त्याचे सगळे रस्ते चालू आसा. त्याच्या पहिली हांवें गडकरी साहेबाक सांगून ऑल द प्रोज कॉन्स आम्ही एक्सटेन्सिव्हली डिस्कस्ड इन द साईडलाईन्स ऑफ अ बेंगलोर मिटींग वेअर वन अँड ऑलमोस्ट फॉर 45 मिनिट्स टू 1 आवर वी स्पोक आणि एव्हरी पॉईंट आम्ही डिस्कस करून आम्ही फाटी तुम्ही पहिला 2300 कोटी आमकां एप्रूव जावन येयल्ले आसा ऑन अ बॉलपार्क फिगर ना, आतां आमी काम चालू केलां फॉर टेंडर सम अंडर टेंडर स्टेज सम फॉर एक्विजिशन. सो करमल घाट सेक्शन जे फॉरेस्टाचे आसा मेजर फॉरेस्ट डायव्हर्जन ऑफ लँड आणि रिप्लांटींग ऑफ ट्रीज ह्यो गोष्टी करता तेन्ना तितू भितर करमल घाटाचे आमकां फॉरेस्टांतल्यान आमी फॉलोअप करत काल हांकां परतून लॅटर येयला बिकॉज आय फॉलो वीथ फॉरेस्ट मिनिस्टर. सो तेजे कितें आसलें 2 फेजीस जो आमचो स्पिकर साहेब सांगता की कन्स्ट्रक्शन करपाक 2-3 वर्सां लागतली नो डाऊट, पूण आमी तेज्या घातलेले की खंय तरी कव आसा आमकां ती 6-7 झाडां खंय कवार येयला डेंजरस जाला ती मारपाक आमी परमिशन मागलेलें, ते आमकां एक बेंगलोर लेवल नाकारले. सो वी आर फॉलोइंग अप दॅट बिकॉज शी ऑफिशियली आनी कोणा जाल्यार झाड मारून करपा जातले, बट शी सिन्स इट इज फॉरेस्ट इट इज नॉट कमींग ऑन द गोवा गव्हर्मेंट फॉर यू, इट इज ओन्ली फॉरेस्ट डिपार्टमेंट आमचे आसा गोवा गव्हर्मेंट विल सेंड इट टू द रिजनल ऑफीस, खूप प्रक्रिया आसा तेकडे. सो दीज 2-3 प्लेसीस वेर वी वॉन्टेड टू कट द वॉल काढून करपाक आमकां ते परमिशन दिवना.